तर इथं टिपीने अंडी घातले होते आणि तिची पिल्लं बाहेर निघाले जाता आणि ती पिल्लं मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळे बघा टिटव्यांचा आवाज येतोय तुम्हाला. ह्या इथं टिटव्या येत आहे बघा, ही टिटवी आहे इथं. तिची पिल्लं मी शोधतोय तुम्हाला, मी दाखवतो पिल्लं तिची. त्यांच्या पिल्लांवर संकट आलंय ह्याची त्यांना जाणीव झाल्यामुळं सारख्या वरडाय चालू केले त्यांनी. तर ते मला अजून काही दिसले नाहीत, कारण की ते टिपी वरडायला लागली की तिच्या इशाऱ्यात ती सांगते की लपून बसा म्हणून, आणि ती लपून बसतेत लगेचच. ते अशा पद्धतीने लपून बसतेत की लवकर दिसत पण नाही, तर हिथंच कुठंतरी असतील. आपण शोध घेऊ त्यांचा जरा, तुम्हाला बघायला मिळतील मग टिटवीची लहान पिलं. हे बघा टिटवी माझ्या अंगावर येते लगेचच. ह्या टिटव्यांचं एक विशेष आहे बरं का, ह्या टिटव्या जमिनीवर राहतात, ह्यांची घरटी जमिनीवरच असतात. म्हणजे टिटव्या काय करतात, एक लहान लहान खडे गोळा करतात आणि ते एका ठिकाणी ठेवून त्या खड्यांवर त्यांची अंडी घालतात. आणि ती अंडी कुणाला दिसू शकत नाहीत, तर आजूबाजूला जर कुणी जरी आलं तरी त्यांना त्या टिटव्या त्यांच्यावर झडप मारून टोचा मारून त्यांना पळवून लावतात. हे टिटव्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांची अंडी आणि पिलं सहजासहजी कुणाला दिसत नाहीत, तर आपण शोधायचा प्रयत्न करतोय. चालू आहे आता आपला प्रयत्न. या टिटव्या माझ्याकडं लक्ष ठेवून आहेत त्या आणि ओरडतेत. मी जर का पिलांच्या जवळजवळ गेलो तर माझ्यावर झडप मारतात त्या. हां, तर मित्रांनो आपल्याला इथं टिटवीचं पिल्लू सापडलेलं आहे. आता तुम्हाला दिसतंय का बघा बरं कुठं, बघू तुमची नजर तीक्ष्ण आहे का. हे निसर्गाने ह्यांना दिलेलं एक संरक्षण असतं. तर अशा पद्धतीनं ही टिटवी कशा आहे, ही जमिनीवर अंडी घालते आणि जमिनीवर अंडी घालते ना तिची पिल्ली पण जमिनीवरच मोठे होतात. तुम्हाला अजून ते पिल्लू दिसलं नसेल, टिटवीवर गिलट्या घालायला लागले, तर मला काय तिला त्रास द्यायचा नाही, तुम्हाला फक्त तिचं पिल्लू दाखवायचंय. तर हे बघा तिचं पिल्लू आहे बघा, हे बघा कसं बसलंय गपचूप. ती टिटवी जोपर्यंत सांगत नाही का तिला की हिथनं उठ नको, तोपर्यंत हे उठणार नाही. हे बघा, आणि एक दुसरं हे बघा बघा, पळालं पळालं पळालं, हे बघा पळालं. आणि हे दुसरं पिल्लू आहे आपल्या हातावर, टिटवीचं पिल्लू. तर एक पिल्लू तिकडं पळालंय आणि एक हित आहे बघा, किती छान आणि गोंडस दिसतंय टिटवीचं पिल्लू. तुम्हाला नीट दिसल टिटवीचं पिल्लू आहे बरं का, टिटव्यांचा कालवा उठलाय. आता आपण हे पिल्लू त्यांच्या जागेला सोडून देऊ, ते बिचारे कालवा करायला लागल्यात लय. आणि ते जे दुसरं पिल्लू आहे का, त्याच्यापाशी जाऊन ह्याला तिथं सोडून देऊ, म्हणजे त्या टिटव्यानंतर त्यांच्या भाषेत हे पिल्लांना त्यांच्याकडे बोलवून घेतील. तर आपला ह्यांना त्रास देण्याचा उद्देश नव्हता, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आणि थोडासा निसर्गाचा आनंद म्हणून मी हे केलं आहे, बाकी काय नाही. तर सोडून देऊ आपण ह्याला इथं आता. ओके.